आणि आता बातमी कोकणामधल्या राजकीय वादंगाची आहे. नारायण राणे आणि शिवसेना वाद कोकणात नेहमीच पाहायला मिळतो, पण आता कोकणात भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळालाय. बघू याच संदर्भातला एक रिपोर्ट. मुकला ताबड तो फरार घोषित करावा. त्याने दिले कशा पद्धतीने दिले, या ग्रुपमध्ये 30-32 कोटीचे ज्याला आपण म्हणतो शेअर एप्लिकेशन, जो सी कोच रिसोर्ट त्याला लागून दुसरा रिसोर्ट आहे, त्याला वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेने केलं आहे. की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि परिवार यांचा जर कंपन्या त्या कंपन्यांचे बेनामी व्यवहार, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून किरीट सोमय्या मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान देत होते, तर सोमय्यांविरोधात शिवसेनेचं लावरे तो व्हिडिओ सुरू होतं. राणे काँग्रेसमध्ये असताना सोमय्यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोपांची आठवण शिवसेनेनं व्हिडिओच्या माध्यमातून करून दिली, मात्र सोमय्यांनीही पलटवार करत आरोपांच्या फैरी सुरू ठेवल्या. अनिल देशमुख बाहेर राहून जे साक्षीदार आहेत, जे पुरावे आहेत, त्याच्यात खेळण्याचं काम करतायत, म्हणून अनिल देशमुखला ताबडतोब फरार घोषित करावा. अनिल देशमुखला फरार घोषित करावे, त्यांची सगळी संपत्ती जप्त करावी आणि त्यांचा कंपनीतला घोटाळाचा पैसा, त्यांचा मुलांचा कंपनीमध्ये आले आहेत त्या मुलांच्या वर पण कारवाई करावी. यानंतर सोमय्यांनी आपला मोर्चा परिवहन मंत्री अनिल परबांकडे वळवला. रत्नागिरीतल्या परबांच्या रिसॉर्टवरून थेट मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलं. जो सी कोच रिसोर्ट त्याला लागून दुसरा रिसोर्ट आहे, त्याला वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेने केलं आहे. अनिल परब ती फक्त हकालपट्टी नाही, हकालपट्टी तर होणारच, पर अनिल परबच्या विरोधात फौजदारी आणि सिव्हिल कायदेशीर कारवाई पण करावी लागणारच. नारायण राणे आणि शिवसेना वाद कोकणात नेहमीच पाहायला मिळतो, मात्र आता सोमय्या विरुद्ध शिवसेना असा नवा सामना सुरू झालाय. यात नक्की कोण बाजी मारतं येणारा काळ ठरवेल. सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.